डॉक्टर हसन मुश्रीफ यांच्याकडे ईडीची आणि आयटीची देखील कारवाई आणि छापेमारी सुरू आहे. जे विरोधी पक्षात आहे, जे लढत आहेत, जे एका विचारधारेविरुद्ध आहे, त्यांच्या बाबतीमध्ये गेल्या काही वर्षापासून अशा पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कडून धाडी पडतात. आपण पाहिलं असेल अनेकांना अटकाही झाल्या देशभरामध्ये, त्यात मीही होतो. अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांना तुरुंगात टाकण्याची भाषा काही लोकांनी केली होती भाजपच्या. खरं म्हणजे अशा प्रकारची भाषा भावना गवळी, यशवंत जाधव, इतर काही अनेक प्रमुख लोक जे आज सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या बाबतीत ती झाली होती, त्यांना दिलासा मिळतो. आणि जे विरोधी पक्षात आहेत अशा प्रमुख लोकांवरती अशा प्रकारे दबावाचं राजकारण केलं जातं. मी राजकारणच म्हणतो हे, पण मला माहिती आहे की हसन मुश्रीफ हे एक लढवय्ये नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहेत आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत. आणि ते या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतात. सर, अपेक्षा होती की काल सुनावणी होईल, परंतु आता पुन्हा सुनावणी चौथी. काल सुनावणी झाली, सुनावणी होईल असं जे म्हणते असं नाही. काल सुप्रीम कोर्टामध्ये मी स्वतः होतो, मी पाहिलंय, दोन्ही बाजूनी युक्तिवाद झालेला आहे. त्यानंतर मग 14 फेब्रुवारी ही तारीख ठरली दोघांच्या संबंधीनं. सुप्रीम कोर्टामध्ये कामाचा फार लोड असतो, तारखा देताना अशा प्रकारच्या तारखा मिळतात. त्यानंतर निवडणूक आयोगामध्ये सुद्धा 2 तास सुनावणी झाली, तिथे आम्ही उपस्थित होतो आणि त्या संदर्भातला निकाल लागू शकेल. पण आम्ही मागणी केली आहे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत इथे कोणताही निर्णय घेऊ नये. कारण ज्या प्रकारे अशा प्रकारच्या स्वतंत्र म्हणून घेणाऱ्या स्वायत्त संस्थांवर आज जे राजकीय दबाव आहेत, ते ताणतणाव आम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. पक्षपात किंवा निष्पक्षपात काय असतो हे आम्हाला त्या घटनेच्या खुर्चीवर बसणाऱ्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर आम्हाला स्पष्ट दिसतो. अनेकदा देशाचं वातावरण हे निर्मळ किंवा स्वच्छ राहिलेलं नाही राजकीयदृष्ट्या.